एक दंतकथा के मुताबिक एक बुजुर्ग महिला जो रोजाना नदी से पानी लाकर आज जहां माता का मंदिर है वहां पानी डाला करती थी। एक दिन उसी जगह महिला को फूल नजर आए। महिला ने फूल उठाकर फेंका और वहां से चली गई। दूसरे दिन फिर महिला ने फूल देखे। ऐसा रोजाना उसे वहां फूल नजर आते हैं। इस घटना से परेशान होकर महिला ने अपने परिवार वालों को ये बात बताई। एक दिन उस महिला के सपने में माता ने दर्शन दिया और कहा, मैं यहाँ विराजमान हूँ। दूसरे दिन सवेरे उसने यहाँ सपने वाली बात अपने बुजुर्गों को बताई और उसी स्थान पर परिवार के लोगों ने माता का मंदिर बनवाया और आज फूला माता के नाम से माता प्रसिद्ध है। आज यहाँ कई चमत्कार होते हैं। नवरात्र में यहाँ सैकड़ों की तादाद में घट स्थापना होती है और हजारों भाविक यहाँ माता का आशीर्वाद लेने आते हैं। इसे वर्षा जो देवळपा जुनं मंदिर आहे, आमचे आजोबा आम्हाला नेहमी लहानपणी सांगायचे की त्यांच्या वडिलांचं जमण्याचं जे मंदिर आहे बा, त्या काळी एक म्हातारी नदीवर पाणी आणून टाकायची, त्याच्यामध्ये फूल यायचं होते, पुन्हा ते बाहेर फेकायचे, परत ते फूल यायचं। त्यांना वारंवार असा त्रास होता होता। एक दिवस ते फूल फेके परत ये तर त्यांनी आपल्या घरच्या बुजुर्ग लोकांना सांगितलं की आम्ही नदीवर पाणी आणायला जातो बा, असा त्रास होते बा। त्यांनी ते फूल आणलं आणि त्या महिलांनंतर दुसऱ्या दिवशी दृष्टांत झाला की हे फूल नसून मी एक देवी आहे बा, तुम्ही माझ्या शेजारी देवीची स्थापना करावा। मग तिने त्यावेळेस तिच्या घरच्या बुजुर्गांना सांगून देवीची स्थापना करून घेतलेली आहे। तसं हे मुळातून गोणे फॅमिलीचं गोणे कुटुंबातलं मंदिर आहे। मग आता देखभाल कोण करते? देखभाल आम्ही सगळं काही ठाकरे कंपनी, इटनकर कंपनी आणि आजूबाजू शेजारी लोक आम्ही याची देखरेख करत असतो। हे 22वं वर्ष आहे इथं आम्ही आश्विन नवरात्र महोत्सव सुरू केला। याच्या अगोदर इथं आमच्या लहानपणापासून आमच्या आजोबाच्या जमान्यापासून इथं चैत्र नवरात्राचा मोठा कार्यक्रम होत होता आणि आताही होत आहे। BCN न्यूज के लिए हिंगना से विशाल बांद्रे के साथ आशीष कोंडाने की रिपोर्ट।